यंदाच्या मासेमारी हंगामात लांबलेला मान्सून, आलेली चक्रीवादळे तसेच नंतर कोरोना संक्रमणामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले असताना मासेमारीच्या अंतिम टप्प्यात 300 अधिक बोटी समुद्रात गेल्या आहेत। त्यांच्याकडून लहान मोठ्या माशाळींची मासेमारी होत आहे हे आगामी काळासाठी संकटाचे संकेत मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमपीटीव्ही न्यूज। टाळेबंदीच्या चौथ्या पर्वात आपण लाल व प्रतिबंध क्षेत्रात लक्ष केंद्रित करत आहोत। राज्यातील उर्वरित भागांमध्ये काही प्रमाणात उद्योग व्यवसाय तसेच अनेक दुकाने व इतर गोष्टी सुरू केलेल्या आहेत। वृत्तपत्रे ही आपली दैनंदिन गरज असून सध्या वृत्तपत्रांचे घरपोच वितरण बंद असले तरी यातून लवकरच मार्ग काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमपीटीव्ही न्यूज। टाळेबंदीमुळे घरी बसलेल्या लोकांनी कौशल्य आत्मसात करण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। मर्यादित विद्यार्थी संख्या, अल्पशुल्क या कारणांमुळे पाककला, नृत्य, लेखन, परदेशी भाषा या सर्व प्रकारच्या ऑनलाईन कार्यशाळांना नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा फायदा घेत विविध ॲप आणि समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करत आयोजकही विविध प्रकारचे ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमपीटीव्ही न्यूज। जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषदेकडून शाळांमधील सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात घेण्यात येणारे उपक्रम यांची माहिती देणाऱ्या चित्रफिती तयार करण्यात आलेल्या आहेत। शाळा व्यवस्थापनातर्फे त्या समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येणार असून पालकांना त्यांच्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। या चित्रफितीमुळे ग्रामीण भागातील पालकवर्ग आकर्षित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमपीटीव्ही न्यूज। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांना आणि शाळांना स्टडी फ्री होमच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पालिका शाळांतील शिक्षण, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी शाळांतील शिक्षक हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर घेऊन अभ्यास घेत आहेत। लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होऊन मे महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी न मिळाल्याने शिक्षक व विद्यार्थी असे दोन्ही वर्ग आता कंटाळले असल्याची प्रतिक्रिया उमटू लागलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमपीटीव्ही न्यूज।